तत्कालीन विद्युत विभाग उपायुक्त जी व्ही राव यांच्याबाबत अनेक तक्रारी येत होत्या. त्यात भ्रष्टाचार सारख्या गंभीर तक्रारीसह महिला व पुरुष सहकाऱ्यांना अरेरावीने बोलणं, अर्वाच्य भाषा वापरणं, अपमानित करणं अशा काही तक्रारी वारंवार येत होत्या. त्यांच्या विरोधात कामगारांनी काम बंद आंदोलनही केले होते. त्यांना याच कारणासाठी निलंबित करून चौकशी लावण्यात आली होती. चौकशीत दोषी आढळल्याने त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र त्याला महासभेची मंजुरी आवश्यक असल्याने बडतर्फीचा प्रस्ताव मांडण्यात आला, मात्र महासभेने त्याला नामंजुरी दिली. तो डावाण्याविषयी बोलतो. आज तुम्ही कारवाई केल्यानंतर त्या ठिकाणी हा सभागृहासमोर काय आणला? 56-2 आंबे आणला होते, आणला की नाही? आणि 56-1 काय म्हणतोय ते विसरायचं. मगाशी एमके मॉडेलने सांगितलं की ठरावामध्ये जे अधिनियम टाकायला लागले ही सगळे इथं परिपक्व आहेत सगळे, पण त्याच्या पुढचं मागचं सुद्धा हे करायचं. आम्ही कुठल्याही वरच्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी सभागृह या ठिकाणी पाण्याची घालणार नाही, परंतु तुम्ही सभागृहाचा जो हक्क आहे तो हिरावून आणण्याचा प्रयत्न करत असाल आणि हुकूमशाही करत असाल तर त्याला विरोध आहे. आणि आपल्या पैशाचा पगार जातो आहे ना, आम्ही काय करतो त्याच्याने? मग ह्या लोकांनी जनतेच्या हितात काम करायला पाहिजे का इग्नोर करून ठेवायला पाहिजे? मात्र सभागृहात मतदानाच्या आधारे सदर प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. मी या ठिकाणी हा प्रस्ताव सभागृहाच्या मंजुरीला टाकत आहे. ज्याला मंजूर असेल त्याने हात वर करायचे, ज्याला नामंजूर असेल त्याने हात वर करायचे आहे. या ठिकाणी तुम्ही हात वर केलेले नाही, हा त्यामुळे बहुमताने हा प्रस्ताव नामंजूर करण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सनी मेहरोलसह शेखर हंब्रनसेंचा रिपोर्ट.